बातमी नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती तर पीएमपीएमएल मध्ये जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला तसंच संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले असं मुंडे म्हणाले तर संस्थेला शिस्त लावली कामचुकार करणाऱ्यांना बाजूला केलं आणि चांगलं काम करण्याचं कौतुकही केलं असं देखील मुंडे म्हणाले तर आता नाशिकमध्ये देखील ते अशाच प्रकारे काम करतील अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जाते तर नाशिककरांकडून सोशल मीडियावर तुकाराम मुंडेंचं मोठ्या उत्साहात स्वागतही करण्यात आले दरम्यान यासंदर्भात तुकाराम मुंडेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 11 वेळा बदली झालेले तुकाराम मुंडे आपल्या सोबत आहेत खरं तर पीएमपीएलचा गाडा रुळावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्याचे सकारात्मक प्रयत्न सुद्धा दिसलेले होते मात्र मोठी जबाबदारी त्यांना आणखीन मिळालेली आहे आपल्यासोबत स्वतः मुंडे सर आहेत सर कशा प्रकारे बघता तुम्ही या सगळ्या कारकिर्दीकडे 10-11 महिने मिळाले तुम्हाला पीएमपीएलमध्ये मात्र आता नवीन मोठी जबाबदारी मिळाली निश्चितच मी आनंदित आहे कॉर्पोरेशन असल्यामुळं आणखी सिटीजनच्या दृष्टिकोनातून त्या सिटीला चांगलं कसं करता येईल आणि जास्त जबाबदारी असल्यामुळं त्यांना कामात आणखी जास्त उत्साह पण येईल सर 11 वर्षांच्या कालावधीमध्ये कुठेही कार्यकाल पूर्ण झाला असं दिसत नाहीये नाशिकमध्ये तो होईल अशी आपण अपेक्षा करूयात मात्र हे का नेमकं घडत गेलं त्याचे कारण डिबेट करण्याची ही वेळ नाहीये पण डेफिनेटली आपण याच्यात इम्प्रूव्ह करू आणि नाशिकला पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सर 11 ठिकाणी तुम्ही काम केलं काही ठिकाणी थेट लोकांशी संबंध होता राजकारण्यांशी संबंध होता तुम्ही राजकारण्यांना आणि ठराविक लॉबीला नकोशी झाला होता काय त्याचं नेमकी कारण वाटतं मला नाही वाटत आहे की मी सगळ्या ठिकाणी काम केलं याच्या आधीचं नवी मुंबईत असू द्यात किंवा आता पुण्यामध्ये सुद्धा नाही आपलं बेसिकली पब्लिक सर्वंट म्हणून जे काम करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणेच मी काम करतो पब्लिक सर्वंटला जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे जे आपल्या जी आर असतात ऍक्ट असतात त्यांना इम्प्लिमेंट करणं काम आहे तेच प्रमाणे करत राहतो डिफरन्सेस असू शकतात म्हणून त्याला विरोधच मला प्रत्येक वेळेस म्हटलं पाहिजे असं मला वाटत नाही परंतु याच्यामध्ये आणखी जास्त इम्प्रूव्हमेंट करून विरोध कसा कमी होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन माणेसा अमोल गवीटकर जय महाराष्ट्र पुणे